राम मंदिरामध्ये जाणारे देशातील एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी असं राऊतांनी म्हटलेलं आहे. मोदी रामाचं बोट धरून मंदिरामध्ये नेत आहेत भाजपचं पोस्टर असं राऊतांनी टीका करताना म्हटलेलं आहे. भाजपचं पोस्टर म्हणजे निर्लज्जपणा अशी घणाघाती टीकाही संजय राऊतांनी केली. राम मंदिरासंदर्भात भाजपचं पोस्टर भावना दुखावणारं असल्याचंही संजय राऊत म्हणाले. मोदी विष्णूचे 13वे अवतार राऊतांनी हा खोचक टोला लगावलाय. मध्ये फक्त एकच फक्त व्हीआयपी आहे, त्यांचं नाव नरेंद्र मोदी. तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं. प्रभू श्रीरामांना जो बोट धरून ते राम मंदिरात नेत आहेत, बरं का? प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार 13वे, हे विष्णूचे अवतार 13वे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत, अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला. हा निर्लज्जपणा. त्यांचे 13वे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्रीरामाला हात धरून मंदिरात नेत आहेत. हा हे हिंदुत्व तुमचं. ते प्रधानमंत्री आहेत, ते भाजपचे नेते आहेत, पण हे जे आहे हे कोट्यवधी राम भक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे. त्याच्यावर आधी बोला आपण. कोण व्हीआयपी, कोण सामान्य भक्त, त्याच्यामध्ये हा वाद नाही.